जिल्ह्याला कमी मिळतोय त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? आणि दुसरी एक त्रुटी मला थोडीशी त्याच्यात जाणवली की चौपदरीकरणाचे काम हाती घेतले पण कुठे सुरू झालं आहे ते आम्हाला तरी अजून माहिती नाही, याबद्दल आपल्याला काय सांग? याचं जे कामकाज आहे ते पालदीजवळ आपण चालू केलं आहे, एक मुक्ताईनगरच्या बाजूनं चालू केलेलं आहे, त्याच्यामध्ये भोकरदारी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी ते बायपासचं जे काम आहे ज्या ठिकाणी खदान आपल्याला मंजूर करायची होती ती मंजूर केलेली आहे आणि तिथं त्या बायपासला दोन्ही ठिकाणी काम सध्या सुरू झालेलं आहे। नाही, पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर द्यायला पाहिजे असं मला वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांनी समजून घेतलं पाहिजे की राज्यातली दोन महत्त्वाची खाती मायाडे आहेत, प्रामुख्याने कोल्हापूर जिल्हा मायाडे आहे, राज्यातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम हे माझ्यापर्यंत येत असतात। तर अगदी वारकरी संप्रदायाचं मोठं कमी आहे मला मान्य आहे, परंतु कंटिन्युअस जळगावकडे लक्ष असणं, सातत्याने प्रशासनाशी बोलणं अनेक विषय मार्गी लावणं, म्हणजे तर मध्ये आम्ही मंत्रालयामध्ये एक मॅरेथॉन 23 विषयांच्या 23 बैठका लावल्या, त्या दिवशी सॉर्ट आउट झाले। त्यामुळे वेळ किती येतो, किती वेळा, यापेक्षा विषय मार्गी किती लागतात हा महत्त्वाचा मुद्दा। आणि हे तर आहेच ना, कोल्हापूर मुंबई जळगाव असा तो त्रिकोण प्रवास, आणि दरवेळेला मी विमानाने प्रवास करतो ते तुम्हाला सांगणार नाही, त्यामुळे ट्रेननी यायचं। आता तर मी आज पहाटे जालन्याला उतरलो, जालन्याची PWD आढावा बैठक केली, औरंगाबादला आलो, यातल्या अनेक गोष्टी मार्गी लावणार। तसं आता सहज आपलं मित्र म्हणून सांगायचं तर 8 दिवसापूर्वी माझा प्रवास ठरला होता, त्याच्यामध्ये ती सगळ्यात तो पाणी वाटपाचा विषय जो खूप गाजतो, कारण म्हणजे काही गाजण्याचं कारण नाही, 31 ऑक्टोबरमध्ये ही बैठक करायची असते आणि आपल्याकडे अजून इतकं पाण्याचं शॉर्टेज सुरू झालेलं नाही, पण 8 दिवसापूर्वी येणार होतो, बैठक होणार होती। अचानक अमित भाईंचा जर बोलला की ताबडतोब तुम्ही आणि सुधीर भाऊ आणि मुख्यमंत्री दिल्लीला आहे, सगळं जळगावचं कॅन्सल करून जावं लागलं। तर मला अशी अपेक्षा आहे की मित्र या नात्याने तुम्ही सगळं समजून घ्याल आणि त्याच्यामध्ये लक्षच नाही आहे असं नाही आहे, कितीतरी विषय आता हे सगळे जळगावचे अमृतचे 500 कोटीचे विषय हे गेल्या महिनाभरात अडकलेले सॉर्ट आउट करून आपण आणले, त्यामुळे वेळ कमी हा स्वाभाविक आहे मोठ्या खऱ्यात। आणि चौपदरीचा विषयसुद्धा ॲक्विजिशनमुळे लांबला, ॲक्विजिशन आता पूर्ण झालं, टेंडर निघालं, वर्क ऑर्डर निघाली, ज्याला आपण बँकेचं क्लोजिंग असतं ते पूर्ण झालं आणि कामं आता सुरू झाली आहेत, ती हळू आहे ते मला मान्य आहे। मी आता येताना अजिंठ्यापर्यंत खूप चांगला रोड होता आणि अजिंठ्यानंतर सगळा खड्डेवाला रस्ता मिळाल्यानंतर मी स्वतः नॅशनल हायवेच्या SE ना भरपूर बोललो होता की बाबा मला काही करून हे खड्डे जे तुमचं चौपदरी वगैरे होत राहील आणि खड्डे पहिले तुम्ही मला काम मिळालं ते येत आहेत। आता मुळात आपल्या माहितीसाठी सांगायचं झालं तर आमदार खासदार हे जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य असतात, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे प्रामुख्याने जिल्हा परिषदेतून निवडून आलेले 29 जण किंवा जिल्हा परिषद संख्येप्रमाणे ती कमी जास्त असतात, कोल्हापूर जिल्ह्यात 29 आहे, ते मला वाटते 27 वगैरे असेल। या निधीवरचा मुख्य अधिकार हा जिल्हा नियोजनमध्ये निवडून गेलेल्या लोकांचाच असतो, तरी एक परंपरा पडली की आमदार खासदारांना रोडच्या कामासाठी पैसे द्यायचे। गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने एक GR काढला की ज्या GR मध्ये त्याने असं म्हटलं की रोडची कामं जी आहेत प्रामुख्याने ग्रामीण भागातली असतात ती जिल्हा परिषदेचा जो एक प्लॅन आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेचा एक प्लॅन तयार झालेला आहे की ग्रामीण रस्त्यांसाठी पैसे मिळाले तर कुठल्या क्रमाने जायचं, त्या प्लॅनप्रमाणेच हे पैसे वाटावेत असं GR निघाला। त्यामुळे ह्यावर्षी कुठल्याही आमदाराला रोडसाठी नियोजनातून पैसे मिळणार नाही, ते सगळे पैसे हे जिल्हा परिषदेत जाणार आणि जिल्हा परिषदेची GB जी आहे त्यांनाही स्वतंत्र नाही आहे, जो प्लॅन जिल्ह्याचा विकास आराखडा ठरलेला आहे त्या विकास आराखड्याप्रमाणे कामं अलॉट होणार। आता मग नियोजनमधून आमदारांना द्यायचा पैसा जो रोडसाठीचा असतो जो मेजर असतो तो गेला तर राहतो फक्त नाविन्यपूर्ण, ज्या नाविन्यपूर्णचं डिस्ट्रीब्युशन चालूच असतं। आता अनेक कामं आपण दाखवली ना नाविन्यपूर्णमध्ये, म्हणजे ते सोया दूधपासून सगळे विषय हे नाविन्यपूर्णमधले आहेत, त्यामुळे नाविन्यपूर्ण हा एकच निधी आता आमदारांना वाटण्यासाठी राहील। त्यातल्याही बऱ्याच गोष्टी गेल्या 2-4 महिन्यात आपण वाटल्या आहेत, आता वाटू, पण जमीनमधले पैसे आमदारांना रोडसाठी देणं याला बंदी आली
आणि जिल्हा परिषदेकडून निधी शिफ्ट झाला. पण मूळ हा निधी हा जिल्हा परिषदेचे सदस्य जे निवडून जातात नियोजन बाय इलेक्शन त्यांचा अधिकार आहे. आमदार खासदारांनी तिथे निमंत्रित म्हणूनच यायचं असतं आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कामाचा आढावा घेण्यासाठी. पण तरी दिला पाहिजे की दिला पाहिजे. पण यावर्षी तो जे आरने शिफ्टच झाला जिल्हा परिषदेकडे. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाला गेल्या 30 वर्षापूर्वी जे 33 लाख रुपये भूसंपादनाचा मोबदला द्यायचा होता त्याची किंमत वाढत वाढत आज 11 कोटी रुपये झालेली आहे. आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार लघुपाटबंधारे विभागाच्या याच्यावर जप्ती आली. त्याच्यामध्ये अतिरिक्त सुनील निधीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा त्यांनी करूनही शासनाकडून त्यांना त्या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा निधी दिला जात नाही त्याच्या संदर्भात. बद्दल सर आतापर्यंत भूसंपादनाच्या प्रकरणावर प्रलंबित आहेत लाभार्थ्यांना लाभ देणं, तर त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे पॉलिसी लेवलचे डिसिजन आहेत जे झालेले नाही आहेत. जिल्हा नियोजन समितीने 17-18 जे नियोजनाचा आराखडा जो बनवायला दिलेला आहे, सॉरी 18-19 त्याच्यामध्ये जे प्रलंबित प्रकरणं जी आहेत भूसंपादनाची त्यांचा जो प्रलंबित निधी अदा करायचा आहे त्यासाठी एक तरतूद दिलेली आहे. पण त्याच्यासाठी लेखाशीर्ष अजून ओपन झालेलं नाही आहे. ते लेखाशीर्ष जर ओपन झालं तर त्याचा एक फायदा असा होतो की बाकीच्या विभागांकडून जो निधी सरेंडर होतो तो निधी आपण याला देऊन प्रलंबित कामांना गती देऊ. जिल्हा परिषद या दोघांच्या कोऑर्डिनेशनची गरज आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रस्ताव तयार करून पाठवून दिलेला आहे आणि माननीय पालकमंत्र्यांकडेही आम्ही तो प्रस्ताव देत आहोत. हा पहिला मुद्दा. दुसरी जी अडचण आहे की काही प्रकरणं फक्त 7 लाखापेक्षा कमी रकमेची आहेत. 7 लाखापेक्षा कमी रक्कम उरली आणि पूर्ण केस सॉल्व होऊ शकते जी 1970-80 प्रकरण आहे. त्याच्या बाबतीमध्ये एक भूमिका जी आता आम्ही घेतलेली आहे जिल्हा परिषद म्हणून की जलयुक्त शिवारमध्ये एकूण अंदाजित रकमेपेक्षा टेंडर कमी रकमेचा असल्यामुळे जो गॅप उरलेला आहे तो जो पैसा वाचलेला असतो त्या पैशाला जर खर्चाची परवानगी आम्हाला शासनाकडून मिळाली तर अशी 40-41 प्रकरणं आमची मार्गी लागू शकतील असा आमचा अंदाज आहे. आम्ही त्या दृष्टीने पण परवानगी मागितलेली आहे सर. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतूनही काही प्रकरणं करता येऊ शकतात. अगदी सांगायला हरकत नाही की 10 ते 12 प्रकरणांमध्ये 3 लाखापर्यंतच रक्कम आपल्याला अदा करायची बाकी आहे. तर अशा प्रकरणांमध्ये जिल्हा परिषदेचा स्वनिधी जीबीनी जर ठराव केला तरीसुद्धा देण्यासाठी शासनाची परवानगी लागते सर. कारण अशा पद्धतीची कुठलीही तरतूद आपल्याकडे नाही आहे. तर या तिन्ही लेवलचे तिन्ही प्रस्ताव आम्ही तयार केलेले आहेत आणि शासन स्तरावरून लवकरच त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे. थँक्यू सर. त्याचं स्पेसिफिक प्रश्न मलाच आहे की ही जी मंत्रालयात परवानगीसाठी गेलेले विषय ते लवकर मार्गी लागावेत. मी अगदी या आठवड्यातच ग्रामीण विकास नियोजन आणि आपण अशी एक बैठक करू ऑन स्पॉट. एका बैठकीतच हे सगळे विषय मार्गी लावू कारण हे सगळे टेक्निकल विषय आहेत. लेखाशीर्षक ओपन करण्याची परवानगी नियोजनने देणं किंवा तुम्हाला तुमचा स्वनिधी खर्च करायला परवानगी देणं हे सगळे टेक्निकल विषय आहेत. मी तातडीने या आठवड्यामध्ये या विषयात की जिल्ह्यामध्ये खूप सगळं काही छान चालू आहे. सुरुवातीला त्यांनी वाळूच्याबद्दल दाखवलं आणि वाळू उपशाला त्या ठिकाणी आता आळा बसलेला आहे असा एक शब्दप्रयोग वापरला गेला. आजच्या सगळ्या दैनिकांमध्ये एक 2 दिवस पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा आजही चालू आहे. एकीकडे तुमचे लिलाव जात नाही आणि दुसरीकडे त्याच ठिकाणाहून त्याच गटांमधून मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा चालू आहे. ह्या विरोधाभासाविषयी कारण असं आहे की जिल्हा परिषदेकडनं सार्वजनिक बांधकामकडे 1500 किलोमीटरचे रस्ते आलेले आहेत पण ते रस्ते इकडे आल्यानंतर त्याच्यासाठी वेगळा निधी म्हणून तसा काही आलेला नाही. तो निधी येणं देखील त्या ठिकाणी एक आवश्यक आहे. आत्ता आपण तिसरा मुद्दा मांडला की अजिंठा जळगाव येताना रस्ता खूप खराब होता तर जळगावकरांचं असं म्हणणं आहे की जर कधी हा 4-वे झाला किंवा हा रस्ता अधिक चांगला झाला तर औरंगाबादहून अजिंठा जे आहे ते 110 किलोमीटर येतं आणि जळगावहून 55 किलोमीटर येतं. पर्यटनाला देखील ही चालना मिळू शकते तर हा रस्ता अधिक चांगला होण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी काय करणार आहात. त्यानंतर आत्ता पण जे प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं गेटचं जे आहे ते बरेच अपूर्ण चाललेलं आहे तर ते अजून पूर्ण झालेलं नाही असे अनेक प्रश्न आहे. त्याच्यानंतर अनेक त्या ठिकाणी प्रकल्प जे रेंगाळलेले आहे ज्याच्यावर नेहमी टीका होते की ते प्रकल्प झाले नाही तर ते पूर्ण होण्याबद्दल मागे पण म्हणा उदाहरण एक आपण करतो कोर्टात असतो मला आता डिस्क्लोज करता येणार नाही असे खूप गोष्टी चालू आहेत. नाही एकदम डायरेक्ट तुमच्या शेवटच्या मुद्द्यावर आलो पूर्ण झालं की पहिल्या सुरू तर हे असे अनेक आहे. तर माझी शेवटची सूचना फक्त एवढीच आहे
की जिल्ह्याचे जे प्रश्न मार्गी तातडीने लागायचे असेल तर ज्या पद्धतीने आपण सार्वजनिक बांधकामची वॉर रूम चालू केली त्या पद्धतीने इथे जर असे एखादी वॉर रूम सारखं काही असेल तर अधिक चांगल्या पद्धतीने जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागू शकतील. म्हणजे मग आपण दर बुधवारी नाही आलं तरी चालू शकेल. प्रामुख्याने जो मुद्दा आला अजिंठ्यापासून पुढच्या जळगाव रस्त्याचा त्याचं मी आपलं सांगितलं की तो पूर्ण नॅशनल हायवे फोर लेनचा आता मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण सोनवणे त्याचा किती कोटींचा आहे तो 800 कोटीचा तो प्रकल्प आहे. त्याचं लँड ॲक्विजिशनमध्ये वेळ गेला मग मध्येच L&T काम जे होतं त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी सोडून दिलं. नवीन टेंडर नवीन कॉन्ट्रॅक्टर ते सगळं पूर्ण झालं. आता त्यांना काही ठिकाणी ह्या संपूर्ण लेन सांगतो की नॅशनल हायवेवर महाराष्ट्र PWD खर्च करायचा नसतो आमची ऑडिट करी गेली पण तरी आम्ही निर्णय केला कारण लोकांना फरकच कळत नाही ह्या नॅशनल हायवेकडे गेला ते सगळं येऊन माझ्यावरच येऊन ठेवत आहे. म्हणून आम्ही निर्णय केला की नॅशनल हायवेसुद्धा पूर्ण होईपर्यंत त्याचं मेंटेनन्स जे आहे सुदृढीकरण जे आहे मोटरेबल असं करणं आहे ते आपणच करायचं असा निर्णय केला आणि त्याप्रमाणे आता आम्ही त्याची पण टेंडर करायला सुरुवात केली. उद्या त्या कॉन्ट्रॅक्टला बोलून मी हेच म्हणणार आहे की पहिला तू हा पॅच सुरू कर कुठला प्रामुख्याने अजेंडा ते जळगावचा असं मी त्याला प्रायोरिटी म्हणणार आहे. पण हा खूप मोठी लेंथ असणारा 800 कोटीचा रस्ता आहे. जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल तर मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या PWD विषयामध्ये गेले 2-3 दिवस TV जे मांडतो आहे ते अर्ध्या मिनिटात मांडेल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार हमी योजनेमधून रस्ते झाले ज्यात रस्ते करणे ही कल्पना नव्हती लोकांना जगवणंही कल्पना होती. त्यामुळे अनस्किल्ड लेबर करून रोड झाले. त्यामुळे रोडला कुठलाही बेस नाही प्रामुख्याने ग्रामीण रस्त्यांना काही बेस नाही. खाली लँड काळी आहे का लाल आहे काय बघितलेलं नाही नुसते डांबर होतच गेले आणि त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ते रस्ते खराब होतात दरवर्षी पावसाळ्यानंतर ते भरावे लागतात. महाराष्ट्र PWDला मी मिनिस्टर होताना 1200 कोटीचं बजेट होतं. लेन किती 96,000 किलोमीटर खड्डे भरायला पैसे पुरणार नाही. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये नवीन रस्ते करता झाले नाही. मग 3 वर्षात तर आम्ही काय केलं की 22,000 किलोमीटर रस्ते नॅशनल हायवेकडे दिले सातत्याने दिल्लीला जा गडकरींच्या पायाशी बसून 22,000 किलोमीटर केल्यामुळे त्याला आपल्याला 3 वर्षात 1,06,000 कोटी मिळणार की जे महाराष्ट्रामधल्या 1200 कोटीचं आता मागे लागून लावून 4,000 कोटी बजेट झालं आहे. हे 1,06,000 कोटीला मला अजून 25 वर्ष गेले असतील पण आपल्याला आता हे केंद्रातून मिळाले. 3 वर्षामध्ये हे 22,000 किलोमीटर रस्ते हे अशी 4 लेन टॉप क्वालिटीचे होतील की ज्याला 15 वर्षामध्ये एक खड्डा पडणार नाही. महाराष्ट्राचं बजेट 4,000 कोटी असूनही 1200 आत्ता 4,000 आलं. मी माननीय मुख्यमंत्री म्हणजे महोदयांच्या मागे लागलो की आम्हाला एक 10 वर्षाचं बजेट एकदम वापरायला परवानगी द्या आणि त्यातून आपण आता 30,000 कोटीचे रस्ते जानेवारीमध्ये सुरू करतो. मग त्याचे DPR झाले एस्टिमेट झाली टेंडर निघाली आता वर्क ऑर्डर्स होतील जे नॅशनल हायवेपेक्षा टॉप क्वालिटीचे होते की ज्याच्यामध्ये 2 वर्षामध्ये आम्ही 60% पैसे देणार आणि उरलेल्या 10 वर्षामध्ये आम्ही 40% पैसे देणार. त्यातून पैसे कमी असतानाही रस्ते पूर्ण होतील 2 वर्षामध्ये आणि 10 वर्ष तो कॉन्ट्रॅक्टर हातात राहील. 10 वर्षामध्ये तुला दर 6 महिन्याने पेमेंट जे मिळेल ते रस्ता कसा आहे बघूनच देईल आणि दर 5 वर्षाने त्याचं रिन्युअल करावं लागेल. त्यामुळे 22,000 + 10,000 असे 32,000 किलोमीटर रस्ते आता महाराष्ट्रात असे होतील की ज्याला 15 वर्ष एक असा छोटा खड्डाही पडणार नाही. पडला तर तो कॉन्ट्रॅक्टर रिस्पॉन्सिबल पडणार तर असं पण म्हणत नाही तो कॉन्ट्रॅक्टर रिस्पॉन्सिबल असेल. एकदा का महाराष्ट्रातले 32,000 किलोमीटर रस्ते इतिहासात पहिल्यांदा इतके चांगले झाल्यानंतर जवळजवळ महाराष्ट्र चित्र बदलेल. याचं कारण हे सगळे रस्ते तालुका टू तालुका तालुका टू जिल्हा केंद्र जिल्हा केंद्र टू जिल्हा केंद्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या अन्य राज्याच्या सीमा प्रेक्षणीय स्थळं असे काही स्पॉट काढून काढलेले हे 32,000 किलोमीटर रस्ते असल्यामुळे मेजर कव्हर होईल. आता तुम्ही जो म्हणताय मुद्दा तो प्रामुख्याने ग्रामीणच्या 2,96,000 किलोमीटर आहे. हे 2,96,000 किलोमीटरचे रस्ते जी मगाशी म्हटल्याप्रमाणे रोजगार हमी योजनेतून झाले रस्ते आपल्याला नीट करायला किमान 2,00,00,000 कोटी रुपये लागतील. आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं बजेट 1,53,000 कोटी असतं. आता याच्यातून मग मुख्यमंत्री मार्ग काढतात म्हणून एक मुख्यमंत्री सडक योजना आली त्यातून ह्यावर्षी 2,00,00,000 कोटीच्या तुलनेमध्ये 2,000 कोटी रुपये त्यांनी घालायचं ठरवले. तो जो जिल्हा परिषदेचा एक विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्याप्रमाणे प्रायोरिटी ठरवायला सांगितले आणि प्रत्येक जिल्ह्याला आता ते निधी आले.
याच्यातून पंतप्रधान सडक योजना जशी झाली, पंतप्रधान ग्रामीण सडक योजना ती खूप चांगली झाली, तशा प्रकारे मुख्यमंत्री सडक योजनेतून ग्रामीण रस्ते होतील। त्यांचा आता PWD जरी त्यांनी ढकलले आमच्याकडे तरी आमच्याकडे पैसेच नाही। तुला नाता भाऊने उभं राहत असला असेल पण 1500 किलोमीटर आहे, पण आमच्या 96,000 किलोमीटरचीच आमची मारामार चाललेली आहे। एक विचार केला पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी की आपल्या जसं घर असतं ना, घरामध्ये 10,000 रुपये पगार असतो आणि 30,000 रुपयाचे खर्च असतात, त्यावेळेला जशी वेगवेगळ्या विषयाला कात्री लागते आणि प्रत्येक जण समजून घेतो की आपल्याकडे पैसे कमी आहेत तर मग असंच चालणार, तसं महाराष्ट्रातली आत्ताची स्थिती पाहता ज्या प्रायोरिटीज आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रायोरिटी, 7वा वेतन आयोग प्रायोरिटी, या दोन गोष्टींमध्ये जाणारे 34,000 अधिक 22,000 कोटी म्हणजे 34,36,46,56,000 कोटी गेले। तर आता पण हे याला पर्याय नव्हता, आणि त्यामुळे कमी पैशामध्ये अधिक विकासाची कामं, प्रायोरिटी आपण जलयुक्तला दिली, प्रायोरिटी आपण शेततळ्यांना दिली, आता आगामी काळात प्रायोरिटी आपण ड्रीपला देतो आहोत। आपण ड्रीपची नवीन योजना आणली, खूप चांगली योजना आणली की आता शेतकऱ्यांना कर्जाचं व्याज भरावं लागणार नाही, व्याज सरकार आणि साखर कारखाने शेअर करतील। अशा सारख्या महाराष्ट्राच्या प्रायोरिटी खर्चाच्या बदलतात आणि त्यात रोडचा विषय थोडा मागे पडला, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की मला हे मान्य आहे की कर्ज काढणं शक्यच नाही, तुम्ही मला कॉन्ट्रॅक्टरनाच 10 वर्षात पेमेंट देण्याची परवानगी द्या आणि त्यासाठी मला फायनान्सची पर कन्सेंट लागते, कारण फायनान्सने कमिटमेंट द्यायला लागते की सरकार जरी बदलली तरी तुमचे 10 वर्ष पेमेंट आम्ही करणार आहोत, तर कोणी हातच लावणार। तर ती गव्हर्नमेंट गॅरंटी मिळणं म्हणजे जवळजवळ तुम्ही तेवढं कर्ज काढल्यासारखं असतं, म्हणजे 30,000 कोटीची गव्हर्नमेंट गॅरंटी मला मिळाली आणि त्यातून आता हे 10,000 किलोमीटर रस्ते आपण करणार आहोत। त्यामुळे जिल्ह्यातलीच नाही राज्यातल्या रस्त्यांची स्थिती वाईट झाली, त्याच्यात गेले 2-3 दिवस 2-3 आठवडे खूप आरडाओरडा सुरू आहे, पण आम्ही एक वॉर रूम सुरू केली। मी स्वतः 34 जिल्ह्यात प्रवासाला निघालो, आज माझा 6वा जिल्हा आहे, 25 तारखेपर्यंत रोज 2 जिल्हे या स्पीडने मी 34 जिल्हे पूर्ण करणार आहे। 3 तासाची मी बैठक करतो आहे D2E आणि 70-80-70 उद्यातली आहे सकाळी 8:00 काय स्थिती आहे, तू काय करणार आहे, 15 डिसेंबरपर्यंत मला चित्र पूर्ण करून हवं, त्यामुळे जिल्ह्यातले रस्ते करतील हा विषय आम्ही हो निविदा काढली आम्ही करणार। मनपाला 25 किंवापर्यंत मुदत आहे, त्याच्या निविदा काढण्याचं काम सुरू केलं आहे आपण, त्याच्या LED साठी 10 कोटी आपण स्पेअर केले आणि त्या महिन्याभरात सगळ्या निविदा पूर्ण होतील आणि 31 मार्चपर्यंत आपल्याला हे सगळे पैसे खर्च करायचे खर्च होतील। काही ना काही करण्याने लांबलं तर त्याचं लॅप्स होणार नाही याची परवानगी मी नक्की आणून देईन। त्याच्या रस्त्यांच्या संदर्भातल्या कामाचं भूमिपूजन केलं होतं, मग महाराष्ट्र शासनाचं आतापर्यंतचं जे आम्ही पाहतोय की दरवेळेला नवीन प्लॅन, नवीन इस्टिमेट, नवीन GR आणि नवीन स्वरूप बदलले, 16,000 कोटी हे कधी शक्यच दे बाबा। जळगाव क्रॉस करणारा जो जे रस्ते आहेत जे मोठ्या प्रमाणावर आपण घेतो आहोत त्या सगळ्याची म्हणून ती कॉस्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22,000 किलोमीटरला तरी 1,06,000 कोटी 3 वर्षात खर्च करायला ठरवलेले आहे, तर एका जळगाव जिल्ह्यात 16,000 कोटी तर कसं काय विषय तो इव्हेंट तसा झालेला होता। नाही नाही आता इथून मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशमध्ये जाणारे रस्ते जळगाव क्रॉस करून जातात, गुजरातमध्ये जाणारे रस्ते जळगाव क्रॉस करून जातात, अशा सगळ्या रस्त्यांची जे समजा आता उदाहरणार्थ पंढरपूरला जाणारा रस्ता 6,000 कोटीचा झाला, म्हणून पंढरपूरला 6,000 कोटीचा होत नाही ना, तो आळंदीपासून निघून पंढरपूरपर्यंत जाणारा 6,000 कोटीचा होतो। दादा आपण चित्रगीतेमार्फत अत्यंत जिल्ह्यात खूप अतिशय व्यवस्थितरित्या काम चालू असं सगळं सांगितलं, त्यामध्ये शेळगाव बॅरेज व्यवस्थित चाललं असं नाही सांगितलं, खूप काही चांगलं निश्चित चाललंय असं सांगितलं, निश्चित खूप काही करण्यासारखं आहे मला मान्य निश्चित। त्याच्यामध्ये शेळगाव बॅरेज आतापर्यंतचे प्रत्येक पालकमंत्र्यांनी पुढच्या वर्षभरात पूर्ण होणार, 6 महिन्यात पूर्ण होणार, आता देखील गिरीश महाजन जलसंपदा मंत्री त्यांनी सांगितलं डिसेंबर अखेर पूर्ण होणार असं प्रत्येक पालकमंत्र्यांनी सांगितलं, पण त्याच्यापर्यंत निधीच पोहोचत नाही आणि ते काम पूर्ण होण्याच्या स्थितीत दिसत नाही। नाही त्याला सुरू करायचं म्हटलं तरी ते शक्य होणार नाही, डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे, तर त्यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून करावा। नाही ते स्वतः इरिगेशन मिनिस्टर असल्यामुळे ते इरिगेशनमधलं सगळं पैसा इकडे खेचून आणतील, काही काळजी करू नका, पण मी स्वतः याच्यात लक्ष घालतो। कर्जमाफीच्या याद्यांचा कोणताही घोळ नाही, प्रामुख्याने फॉर्म भरणं जे आहे ते अतिशय व्यवस्थित झालं,
जिल्हा मध्यवर्ती बँकांचा जो डाटा आहे तोही व्यवस्थित गेला. नॅशनलाइज बँकांनी हा डाटा पाठवण्याचं आउटसोर्सिंग केलं, म्हणजे बाहेर एजन्सीना काम दिलं आणि ते आउटसोर्सिंग केलेलं काम जे आहे ते नीट झालं नाही. आणि त्यामुळे सॉफ्टवेअरला ज्यावेळेला हा डाटा फीड झाला आणि सॉफ्टवेअर रन करण्याची वेळ आली त्यावेळेला प्रॉब्लेम्स लक्षात आल्यामुळे आपण लगेच सावध झालो आणि आत्ता आपण 1,02,000 ग्रीन यादी, म्हणजे क्लीन यादी, म्हणजे ज्यात काही मिस्टेक नाही अशी दिली. आणि ठरलं असं की आता घाई न करता टप्प्याटप्प्याने यादी बाहेर करू. ते 1,02,000 शेतकऱ्यांची खाती निरंक होण्यासाठी 3,400 कोटी रुपये आपण बँकांकडे दिले. आपल्या जिल्ह्यातील 15,000 ग्रीन लिस्ट आहे, ग्रीन लिस्ट म्हणजे क्लीन ज्यात मिस्टेक्स नाही, त्याच्यासाठी निधी आला आहे. आणि बँकांना एवढंच म्हटलेलं आहे की हा जो तुम्ही डाटा चुकीचा पाठवला तर काय काय चुकीचा पाठवला नॅशनलाइज बँकेने, तर समजा 150,000 लोन आहे माझं चंद्रकांत पाटलांचं, मग मी काही ना काही कारणाने कर्जमाफी होईल की नाही माहिती म्हणून 30,000 भरले, तर 1,20,000 व्हायला पाहिजे, 1,80,000 दाखवले. माझा चंद्रकांत पाटलांचा आधार कार्ड नंबर एकदम 1,000 लोकांना तोच आधार कार्ड ओढला, तर हे आउटसोर्सिंगचे जे प्रॉब्लेम आहेत ते झाले. त्याच्यातून केव्हाच निर्माण होऊ नये म्हणून आपण आता टप्प्याटप्प्याने ती यादी करतो. एकही शेतकरी जो एलिजिबल आहे, निकष लावले होते ना, त्यात जो बसतो तो एकही शेतकरी यातून वंचित राहणार नाही. 37,000 कोटीची पूर्ण प्रोव्हिजन आपण केली, 20,000 कोटी रुपये आपण बजेटमध्ये धरले, त्यामुळे आपली नियत साफ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,02,000 शेतकऱ्यांचं जी यादी क्लीन आहे त्याचे 3,400 कोटी रुपये आपण बँकांना दिले सुद्धा. जसं चंद्रकांत पाटलांकडे एका जिल्ह्याचं पालकमंत्री असायला पाहिजे असताना सुद्धा 2 जिल्हे दिले आणि रीड बिटवीन द लाईन्स आपल्याला त्याची कारणं माहिती आहेत, तसं काही विषय असे आहेत की जे मार्गी लागेपर्यंत कलेक्टरांकडे माणूस नाही म्हणून नाही, काही विषय मार्गी लागायचे रीड बिटवीन द लाईन्स त्यांच्याकडे हा चार्ज राहील. खालच्या लेवलचं राजकारण बीजेपी करत नाही. शहराच्या हिताचे काही विषय आहेत जे काळाच्या ओघात मी उलगडेल की जे पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे चार्ज राहावं असं आपण म्हटलं आहे. कुठली अशी कामं आहेत की जे मार्गी लागू शकतील? नाही डिस्क्लोज करता येणार. दादा नमस्कार. ती प्रक्रिया पूर्ण करावी किंवा शासनाकडे जे काही 40 क्रमांकाचा ठराव जे आहे ते स्थगित झालेला आहे आणि स्थगितीवर सुनावणी होऊन निर्णय राखून ठेवलेला आहे, तर तो निर्णयसुद्धा 2 महिन्यात द्यावा असं खंडपीठाचा आदेश होतं. मला वाटतं 2 महिने झालेत परंतु अजूनही त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की भुळकोच्या कर्जासाठी आपण पाठपुरावा करतायत, तुम्ही करतायत, CM साहेब करतायत, पण अद्यापही हुळकोचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, होऊ शकेल? मला असं वाटतं की त्याने विचारलेल्या प्रश्नाला मी म्हणजे रेड बिटवीन द लाईन्स पटलेलं आहे. ते रेड बिटवीन द लाईन्स हे आहे की हे 2 विषय आपल्या जळगाव शहराच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे आहेत, ते मार्गी लागेपर्यंत आम्ही कलेक्टर महोदयांना अशी विनंती केलेली आहे, सूचना केलेली आहे की थोडं तुमच्याकडे चार्ज राहू देत, कारण थोडं एक हाती काम व्हावं. हुडकोची कालचीच डेव्हलपमेंट ते सांगतील, म्हणजे लक्षात येईल की त्यांना काय ठेवलं आहे ते. आणि पहिला विषय जो आहे तो न्यायालयामध्ये पुन्हा रिव्हिजनमध्ये काही लोक गेले, पण मी तुम्हाला खात्री देतो की या विषयामध्ये कोर्टामध्येच विषय असल्यामुळे मी काही म्हणू शकत नाही, पण काही ना काहीतरी आपल्या सगळ्यांनाच आनंद होईल असं सोल्युशन काढण्याच्या प्रयत्नात आपण आहोत. त्यासाठी सुद्धा कलेक्टरांना काही दिवस आपण महानगरपालिकेने चार्ज ठेवला आहे. हुडको विषयातले डेव्हलपमेंट ते सांगतो. हुडकोच्या संदर्भात काल उच्च न्यायालयात केस होती, त्याच्यामध्ये उच्च न्यायालयानं हुडको आणि महानगरपालिकांचं म्हणणं एकत्रित ऐकून घेतलं आणि काल ती केस मुंबई DRT मध्ये वर्ग केलेली आहे आणि 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल देण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयानं आदेशित केलेलं आहे. आता कोर्टातला मॅटर संपला, आता DRT कडे आला, तर DRT फॉलो करू त्यांना आदेश आहे. कुठलीच माहिती नाही कोर्टच्या अधिकाऱ्याला सोनवणे काय जो आपला NS6 आहे त्याच्यावरचा 2 लाख आहे आणि ते अशोका बिल्डकॉनचा आहे. मध्यंतरी कोर्ट केस झाली होती सर त्याची आणि कोर्ट केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टाने त्यांचं रिटेन केलं होतं काही पैसे त्यांचे जे हे करायचे होते, पण आता हे नवीन याच्यामध्ये तो बायबॅक होतो सर. 2 लाख नवीन आता जे हे NS6 काम आहे त्याच्यामध्ये तो बायबॅक होणार आहे सर. कारवाई करण्यात येऊन त्यांनी 44 लोकांवरती आपण गुन्हे दाखल केले, त्याच्यामध्ये 3.81 कोटी दंड वसूल केला.
आता 1 एप्रिल 2017 पासून आपण 773 वाहनांवरती कारवाई केली, 63 जणांवरती गुन्हे दाखल केले आणि 1,43,00,000 रुपयाचा दंड आपण वसूल केला आहे. याच्यामध्ये कारवाई रोजच होत असते, रात्री पण आमची पथकं फिरत असतात. ज्या पथकांवरती आम्ही हे काम सोपवलेलं आहे त्यांच्या मागे जे अधिकारी घरातनं बाहेर पडतात, त्यांच्या मागे जे चोरी करणार आहेत त्यांचे मोटरसायकली असतात आणि ते घरातनं बाहेर निघाले की ते तिकडे मोबाईलवरती मेसेज देतात. काल रात्रीचं उदाहरण असं की रात्री 1:30-2 पर्यंत कारवाई चालू होती, त्यानंतर परत आमची मशिनरी घरी आली की त्यानंतर मग ती कारवाई होते. या पथकावरती काही बंधन आहे की त्यांच्यावरती हल्ले होऊ शकतात, रात्री अपरात्री जाण्यासाठी पोलीस बंदोबस्त असतो, जे वाळू चोरी करतात त्यांच्याकडं हत्यार असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांच्यावरती कारवाईचं सत्र चालूच आहे, ते कंट्रोलमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना संपवण्याचा प्रयत्न आहे. प्रामुख्याने ज्या गावामध्ये वाळूचा ठेका आहे त्या गावालाच डायरेक्ट रेव्हन्यू शेअरिंग द्यायचा असं एक प्रपोजल जवळजवळ फायनान्सच्या परवानगीसाठी आता गेलं आहे की ज्याच्यामध्ये गावाचीच जबाबदारी जर झाली की ह्याचा जो रेव्हेन्यू कलेक्ट होणार आहे त्यातले 25% तुम्हाला गावच्या विकासासाठी मिळणार आहे, तर आपोआपच गावातलं पार्टिसिपेशन वाढेल आणि हे सगळे प्रॉब्लेम संपला एक भाग. आणि आम्हाला नाहीतरी मोठा रेव्हेन्यू मिळतो तर तहसीलदारला प्रायव्हेट प्रोटेक्शन घेता यावं, कारण पोलिसांना त्यांची खूप कामं आहेत आणि रात्री बेळा हे म्हणतात 24 तास तेच काम होईल, तर त्यांना प्रायव्हेट प्रोटेक्शन घेता यावं अशा प्रकारची बजेटची तरतूद ही त्या मिळणाऱ्या महसूलच्या पर्सेंटेजमध्ये आपण करतो की ज्यामुळे थोडी इफेक्टिव्हिटी वाढेल. दादा, पोलीस शासनाने हँडल करावा की जिल्हा परिषदने हँडल करावा? 2014 प्रकरण आहे शालेय पोषण आहार, गंभीर प्रकरण. शालेय पोषण आहारामध्ये PRC ने जो प्रश्न उपस्थित केला होता ते 13-14 प्रकरण जे होतं त्याच्यामध्ये जी कारवाई झालेली होती त्याच्यात फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननी पण एक कारवाई केलेली आहे. तर जो न्यायाचा मुद्दा असा असतो की एकाच गुन्ह्यामध्ये दोनदा कारवाई करता येत नाही, या मुद्द्यावर आम्ही वकिलांचं परत एकदा स्टेटमेंट घेतलेलं आहे. तो जो माल आपल्याला सापडलेला होता तो आपण नष्ट केलेला असल्यामुळे त्याच्यावर पुढील कारवाई करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीचे FDA चे स्टेटमेंट होतं. पण आपण जो मुद्दा सांगितला त्याचं आज रोजीचं स्टेटस मला सांगायला आवश्यक वाटतं की शासनाने पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊनच DBT करायला सुरुवात केलेली आहे. शाळा व्यवस्थापन समितीकडे आपण थेट निधी देतो, ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत ते पालकच आता मुलांसाठी धान्य घेत असल्यामुळं ही जी अडचण आहे ती भविष्यामध्ये येणार नाही. आणि आपण जे प्रश्न विचारलात की याबद्दल लीगल स्टेटस काय, जिल्हा परिषदेच्या पॅनलच्या वकिलांकडून आम्ही लीगल ओपिनियन मागवलेलं आहे, येत्या 7 दिवसामध्ये ते ओपिनियन येईल आणि आम्ही SP साहेबांना ते ओपिनियन दाखवून जर ते शक्य असेल गुन्हा दाखल करणं तर आम्ही निश्चितपणे करू. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की हा जो करार केलेला असतो शालेय पोषण आहारामध्ये तो शिक्षण खात्याचे उपसंचालक आणि पुरवठादार यांच्यामध्ये झालेला असतो आणि त्यामुळे जिल्हा परिषदेची भूमिका ही फक्त देखरेख करणारी एजन्सी असते आणि त्यामुळे कारवाई करण्याचे जे अधिकार उपसंचालकांकडे आहेत त्या पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पाठवून देणार आहोत. जिल्हा परिषदेने करावा 2 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये SP साहेबांशी माझी स्वतः चर्चा झालेली आहे. त्याच्यात त्यांचं म्हणणं हेच आहे की परत तोच रेजुडी काटाचा मुद्दा आहे की एका गुन्ह्यामध्ये एकदा कारवाई झालेली असेल तर त्याच गुन्ह्यामध्ये परत एकदा कारवाई करता येते. मला नेमका विषय आत्ताच कळला आहे, त्यामुळे अहो तर उद्यासुद्धा उपसंचालक आणि जिल्हा परिषद असं एकत्र बसून नेमकं काय घोळ आहे ते म्हणून संपू. दादा, एक राजकीय प्रश्न. खासदार नाना पटोले बोलले परवा की मुख्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत का देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? ते नाना पटोले काय म्हणतात याची मी काळजी कधीच करत नाही, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं तरच मला काळजी करायला लागेल आणि ते काय असं म्हणत नाही. त्यामुळे म्हटलं त्यावेळेला खूप काय काय म्हटलं, मग मी त्यांना फोन केला आणि त्याचं क्लॅरिफिकेशन मला माहीत नव्हतं, तो मित्र होता म्हणून पोहोचला आणि बोला. त्यामुळे मी जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना असं वाटत नाही की मी त्यांना प्रतिस्पर्धी तयार झालेलं आहे तोपर्यंत मी काही कोणाची काळजी करत नाही. चला हरेंद्र जेव्हा नाही मग ते प्रॉब्लेम होता. ओके, बरोबर.
दादा आपण बोलताना म्हटलं की शासनाचा रेतीच्या बाबतीमध्ये एक नवीन धोरण आखत आहे, हे काय धोरण आहे? गेले 3-4 वर्ष रेतीच्या धोरणाचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की काही गावाच्या गावं अशी आहेत की जी जेन्युइन कारणाने किंवा स्वार्थामुळे त्या गावामध्ये रेतीचा ठेका देऊ देत नाहीत किंवा दिलेला ठेका पूर्ण करू देत नाहीत, त्यामुळे खूप आपला लॉस होतो आणि अवैध वाळू उत्खनन, अवैध वाळू विकणं हे मोठं वाढत चाललं. त्यातून आपण नवीन धोरण असं आणतो आहे की ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये वाळूचा साठा आहे त्या गावाला त्या वाळूच्या रेव्हेन्यूमध्ये शेअरिंग द्यायचं, की आपोआपच त्यांचा इंटरेस्ट क्रिएट होतो की ही वाळू आता आपण सांभाळून ठेवली पाहिजे आणि ही वाळू जी आहे ती काढायला दिली पाहिजे. म्हणजे जर निम्मी गावं वाळू काढण्यासाठीचा जो ग्रामसभेत ठराव आहे तो करूच देत नाही, त्यामुळे हा एक भाग आम्ही त्या धोरणामध्ये आणतो की ज्यामुळे गावांचं पार्टिसिपेशन वाढेल, त्यांना विकासाला पैसे मिळतील. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की मोठ्या प्रमाणावर जे वाळू तस्कर आहेत ते प्रचंड अद्ययावत शस्त्रांसहित उतरलेले आहेत, यांना आमचा तहसीलदार तलाठी हे पुरेच पडू शकत नाहीत आणि पोलीस कोणाकोणाला प्रोटेक्शन देणार? आणि त्यामुळे रेव्हेन्यूचा काही हिस्सा हा रेव्हेन्यूच्या तहसीलदार तलाठी ह्या फील्डवर काम करणाऱ्या माणसांना संरक्षणासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी वापरण्यासाठी देण्याचा आम्ही निर्णय करतो. त्याच्यामुळे ही वाळू तस्करी जी आहे ती थांबेल, गावांचा विरोध थांबेल असा नजीकच्या 1-8 दिवसामध्ये एक चांगलं धोरण आपण आणतो. दादा आपण आता येत असताना औरंगाबादपासून अजिंठ्यापासून रस्त्याच्या दुर्दशेला आपल्याला सुद्धा एक फटका बसलेला आहे, काय समस्या होती आणि काय सोडवणार आपण त्याच्यामध्ये? हा जो संपूर्ण फॉर्डरी झाली आहे त्यांना ज्याला मोबिलिटी ॲडव्हान्स म्हणतो तोही मिळाला आहे, फक्त त्यांनी काम सुरू न केल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स सगळेजण म्हणून फेस करतो आहोत. आत्ताच मी ह्या रोडचं काम ज्याला मिळालं आहे त्याच्याशी बोललो आणि त्यांना म्हटलं की 15 तारखेपर्यंत पहिले मला या सगळ्या रस्त्यांचे खड्डे भरून पाहिजे, पण त्यांनी प्रॉमिस केलं आहे की 15 तारखेपर्यंत सगळे खड्डे भरलेले असतील, काम 1.5 वर्षात पूर्ण होईल, कारण आता कुठलंच हर्डल राहिलं नाही. मेजर हा रस्ता रखडला तो लँड ॲक्विजिशनमध्ये रखडला. आता महाराष्ट्रामध्ये रस्ते रुंदीकरण हा अशक्य विषय होत चाललेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही 10,000 किलोमीटरचे जे नवीन रस्ते करतो आहोत त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर लँड ॲक्विजिशन आम्ही करणार नाही, जी वीट आमची आहे ती आम्ही वापरणार. आणि हा रस्ता लँड ॲक्विजिशनमुळे रेंगाळला, पण आता 1% लँड ॲक्विजिशन न राहिल्यामुळे तो भरभर रोड पूर्ण होईल 1.5 वर्ष असं मला वाटतं. कोणता रस्ता होता तो? अजिंठ्या ते जळगाव हा पोर्शन खूपच खराब झालेला होता आणि तो नॅशनल हायवेने टेंडर देऊन त्या माणसाने काम सुरू करण्यापूर्वी जे खड्डे भरायचे असतात ते भरायला सुरुवात न केल्यामुळे झाला. त्यांनी आता प्रॉमिस केलं की 15 तारखेपर्यंत तो खड्डे भरेल. गेल्या वर्षी जी घोषणा गेल्या वर्षी पूर्ण केली, महाराष्ट्रातले रस्ते बेसच पक्का झाले नसल्यामुळे दरवर्षी पावसामध्ये उखडतात आणि पावसानंतर ते डिसेंबरपर्यंत भरायचे असतात. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत भरण्याचं माझं प्रॉमिस होतं आणि डिसेंबरनंतर तुम्ही 1 खड्डा दाखवा 1,000 रुपये घ्या असं मी म्हटलं, कोणी माझ्या 1,000 रुपये घेतले नाही, कारण डिसेंबरपर्यंत आम्ही भरले. आता ते पुन्हा पावसात उखडतात, यावेळेला पाऊस थोडा लांबला आणि कॉन्ट्रॅक्टरचा असहकार होता त्यामुळे टेंडर उशिराने झाले, तरीही 15 डिसेंबरपर्यंत या वर्षीचे सगळे खड्डे. यावेळेला आम्ही निर्णय केला की नॅशनल हायवेचे खड्डे भरणं हे आमचं काम नाही, पण लोकांना फरक कळत नाही, पेटवे नॅशनल हायवेचेसुद्धा खड्डे आपण भरू आणि नॅशनल हायवेकडे डेबिट टाकू असा निर्णय करून नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि MDR हे सगळे खड्डे हे 15 डिसेंबरपर्यंत भरले जाते. दादा दुसरं राजकीय प्रश्न आहे की आता जो तुम्ही भाषणात बोला नाना पटोलेंचा विषय आहे, त्यांनी मुख्यमंत्री कोण तुम्ही का ते असा प्रश्न उपस्थित केलेला आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत आणि तेच संपूर्ण राज्य चालवत आहेत, आम्ही सगळे त्यांचे सहकारी आहोत. त्यांना मदत करताना ज्या अनेक गोष्टी करतो त्याच्यामुळे अनेकांना असं वाटतं की बाबा मी एक वेगळं सत्तास्थान निर्माण झालं आहे की काय, पण जोपर्यंत माननीय देवेंद्रजींना असं वाटत नाही की मी एक वेगळं सत्तास्थान होतो आहे तोपर्यंत जगाची मी काळजी करण्याचं काही कारण नाही. बदल डायरेक्ट पंतप्रधानांबद्दल म्हणायचं, राष्ट्रपतीबद्दल म्हणायचं, सगळं स्वातंत्र्य आहे आपलं. दादा अजून एक प्रश्न, तुम्ही भाषणातच बोललेला आहे की इथून पुढे जे काही आमदारांना आता निधी दिले जाणार आहेत ते थेट दिले जाणार नाहीत,
आणि मला वाटतं जिल्ह्याचे सुद्धा रेव्हेन्यूमध्ये कट झालेले म्हणजे 50%. हां, गेल्याच वर्षी एक जी आर निघाला की जिल्हा नियोजनमधला जो रस्त्यांचा निधी आहे तो जिल्हा परिषदेकडे वर्ग व्हावा, आणि जिल्हा परिषदेचे रस्ते जे आहेत ते भयंकर खराब झाले आहेत, ज्याला ग्रामीण रस्ते आपण म्हणतो, जे 256,000 किलोमीटर आहे. आणि जिल्हा परिषदेनेसुद्धा त्यांना वाटेल तसा तो पैसा खर्च न करता जिल्ह्याचा एक विकास आराखडा तयार करावा आणि त्या विकास आराखड्याप्रमाणे प्रायोरिटीने जावं. आणि त्यामुळे त्यांनाही फार स्वातंत्र्य आहे असं नाही. हा निर्णय ग्रामीण रस्ते नीट करण्यासाठी झालेला आहे, जिल्हा परिषदेच्या विकास आराखड्यापर्यंत जाता येईल म्हणून झालेला आहे. आणि त्यामुळे यावर्षी जिल्हा विकास योजनेमध्ये असणारा जो रस्त्यांसाठीचा निधी आहे तो जिल्हा परिषदेकडे वर्ग होईल आणि जिल्हा परिषदेचा जो विकास आराखडा आहे त्या प्रायोरिटीने तो खर्च केला जाईल. त्यामुळे आम्ही आमदारांना रस्त्यांसाठी 2 कोटी दिले 3 कोटी दिले आणि त्यांनी कामं सुचवायची हा विषय आता राहत नाही. त्यामुळे आमदारांना खासदारांना असं वाटतं की बाबा आम्हाला जिल्हा नियोजन पैसे मिळत नाही. तर हा जळगावपुरता विषय नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला जी आर आहे. आणि प्रमुखाने शेतीच्या विकास कामांना नाही पण इन जनरल जी कामं आहेत म्हणजे रस्त्याची कामं वगैरे या सगळ्याला 30% कट लागलेलं आहे. त्यामुळे आत्ता जो काही निधी जिल्हा नियोजन म्हणून आलेला आहे 300 कोटी उदाहरणार्थ त्यातले 30% म्हणजे 90 कोटी कमी होतील. त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांना वेगवेगळ्या कामासाठी मिळणारे पैसे कमी होईल. आता आपण चर्चेमध्ये एक प्रश्न तुम्ही म्हटलं की तुमचं जे काही पालकमंत्रीपद आहे जळगाव जिल्ह्यात हे एक राजकीय अपरिहार्यता आहे, काय अपरिहार्यता आहे? नाही, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की माननीय नाथाभाऊ खडसेंच्या राजीनाम्यानंतर नाथाभाऊ खडसेंच्या बाबतीतला निर्णय होईपर्यंत कोणीतरी एक पालकमंत्री या ठिकाणी होणं आवश्यक होतं. माझी जळगाव जिल्ह्याची नाळ खूप जुनी आहे. मी विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली त्यावेळेला मला पहिला जिल्हा जळगाव मिळाला आणि ज्यावेळेला एकच जिल्हा होता नंतर मलाकडे नेहमी 3 जिल्हे आणि 1 राज्य आणि 3 राज्य ऑल इंडियात राहिलं. एकच जिल्हा असताना ती नाळ इतकी पक्की आहे की ह्या जिल्ह्यामध्ये हजारो लोक असे की जे विद्यार्थी असताना कार्यकर्ते होते, बरोबर काम केलं आणि आता आपल्या आयुष्यात मोठे झालेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय केला की बा माननीय नाथाभाऊंचा निर्णय होईपर्यंत ज्याला जळगाव जिल्ह्याला नीट माहिती आहे, जळगावची माणसं नीट माहिती आहेत, त्याला पालकमंत्री करावं. पण ते कधीपर्यंत येतील असं काही आहे का आपलं? नाही, हा प्रश्न आपण माननीय मुख्यमंत्र्यांनाच विचारला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार आहे आणि तो निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला स्वाभाविकपणे पालकमंत्री या विषयाचा निर्णय होईल. नाही, सरकार नसल्यामुळे त्यांना खूप वेळ आहे, त्यामुळे त्यांना खड्ड्यांबरोबर फोटो काढायला वेळ मिळाला. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना त्यांच्या काकांना सॉरी भावाला अजित पवारांना विचारलं पाहिजे की 15 वर्षामध्ये आपण PWDचं बजेट 1200, 1500, 1800 कोटीच्या वर का वाढवू शकलो नाही की ज्याच्यात खड्डेही भरले जात नव्हते. आणि त्यामुळे महाराष्ट्रातले रस्ते नव्याने कधी होतच नाहीत, दरवर्षी मिळणारं सगळं बजेट खड्डे भरण्यातच घालावं लागतं. आणि त्यामुळे दरवर्षीची ही स्थिती आहे की हे खड्डे पावसात निर्माण होतात आणि डिसेंबरपर्यंत ते भरावं लागतात आणि December 15 आम्ही ते भरणारच आहोत. त्यांनी एक खड्डा फेसबुकवर दाखवला, आम्ही लगेच त्यांच्या मतदारसंघातले 28 भरलेले खड्डे त्यांना दाखवतो की भरले आहेत, त्याला सिलकोट आहे आणि अतिशय चकाचक. त्यावर त्यांनी लगेच म्हटलं की थँक्स, आणखीन काही खड्डे दिसल्यानंतर मी तुम्हाला कळवेन. आम्ही वेलकम म्हटलं. काँग्रेस के लोगों ने इसका कहीं ना कहीं सरकार का शव यात्रा भी निकाली गई, बहुत से का 2-3 कार्यक्रम हुए, तो क्या कहोगे इनको लेकर इस संबंध में? ये नौटंकी है. सामान्य आदमी को नोटबंदी के बाद बहुत आनंद हुआ. नोटबंदी के कारण जिन लोगों ने गरीबों का शोषण करके अपने घरों में पैसा रखा था वो पैसा बैंक में आने के कारण बैंकों में पैसा बढ़ गया और बैंक लोगों को ज़्यादा फाइनेंस करने की स्थिति में आई. तो ये सामान्य आदमी का विषय नहीं है, जिनके पास ब्लैक मनी था उनका विषय है. इसलिए उनको जो लगता है कि ये नोटबंदी के कारण बिजनेस में कटौती आई, तो ऑनलाइन बिजनेस इतना बढ़ गया है, इसके सारे फिगर सामने आए हैं. तो एक दूसरे से अब कांग्रेस के पास कुछ मुद्दे ही नहीं बचे. हर मुद्दा उपस्थित करने के बाद तुरंत जो चुनाव आती है तो उनको लगता है कि अब चुनाव में रिजल्ट मिलेगा. तो वो रिजल्ट ना महानगर पालिका में मिले, ना नगर पालिका में मिले, ना जिला परिषद में मिले, ना ग्राम पंचायत में. तो अब एक नया मुद्दा वो उठा रहे कि नोटबंदी के कारण देश का नुकसान हुआ. तो सारी नोटेंगी एक दिन के लिए है, कल से फिर से अपना अपना काम शुरू करेंगे. काय म्हणाला?
नाही, शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे जरी सत्तेत असला तरी सुद्धा, त्यामुळे त्यांना त्यांचं मतं मांडण्याचा अधिकार आहे. आमचं वारंवार त्यांना हे म्हणणं आहे की तुम्ही जर एकत्र आहात तर काय म्हणायचं ते घरात बसून म्हणा, दरवेळेला रस्त्यावर जाऊन म्हणू नका. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबातली भांडणं कुटुंबामध्ये सोडण्याची परंपरा आहे, ती रस्त्यावरून भांडण्याची नाही आहे. पण त्यांना असा सल्ला दिलेला फार आवडत नाही. आणि ही रोजची जी घुसमट चालली त्यांची की आम्ही हे काढून घेऊ, पाठिंबा काढून घेऊ, आणि अचानक खरंच तशी परिस्थिती उद्भवली, नेमकी काय परिस्थिती असेल? शिवसेना या सरकारमधून बाहेर पडू शकत नाही. ते ज्या दिवशी बाहेर पडतील त्या दिवशी हे सरकार वाचवण्याची स्वतंत्र यंत्रणा असेल. हे सरकार विदाऊट शिवसेनासुद्धा 5 वर्ष चालेल. थँक्यू.